प्रथम राष्ट्र, नंतर संघटन आणि शेवटी स्वतः अशी देशहिताची विचारसरणी व त्यानुसार कार्यरत असलेल्या भारतीय जनता पक्षाचा 45वा स्थापना दिन शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर व उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमध्ये युवा मोर्चाच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाजपच्या पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालय येथून सायंकाळी सुरू झालेल्या या बाईक रॅलीत पक्षाचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशिला घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, तेजस कानपिळे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, महिला मोर्चा शहराध्यक्षा राजश्री वावेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, उपाध्यक्ष चिन्मय समेळ, विधानसभा संयोजक रोहित जगताप, शहराध्यक्ष सुमित झुंजारराव, भाजप शहर उपाध्यक्ष केदार भगत, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष यमुना प्रकाशन, जैन समाजाचे संजय जैन, शिवाजी भगत, हरिश्चंद्र भगत, अभिषेक भोपी, मयूर आंकरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी रॅलीमध्ये सहभागी युवकांनी देशासह जगात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाचा जयघोष केला. रॅली पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी अशी फिरून पुन्हा पनवेलमधील मध्यवर्ती पक्ष कार्यालय येथे तिची सांगता झाली.